श्रीराम अंबरभू ओम मणि सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः। माझे नाव आशा विरा साठे, विश्रांतवाडी पुणे उपासना केंद्र। मी बापूंकडे 2013 सालापासून यायला लागले। अनुभव तो खूप सारे आहे, पण जो मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते तो असा आहे। 6 ऑक्टोबर 2016 गुरुवारचा दिवस, घरात सासूबाईने घट स्थापना केलेली होती। नवरात्र सुरू होते। नेहमीप्रमाणे मी ऑफिसला गेले आणि गेल्या वर्षभरामध्ये मी ऑफिसच्या वेळेपेक्षा 15 मिनिटं आधी जाते आणि यूट्यूबवरनं मी बापूंचे काही अभंग डाउनलोड करून ठेवलेले आहे आणि त्यात साई मागे दोन नाणी मी दिले सुचित आणि समीर हा माझा खूप आवडता अभंग आहे आणि तो मी ऐकत होते। आणि माझ्या ऑफिसच्या टेबलवर बापूंचा एक छोटासा फोटो मी ठेवलेला आहे। तर तो अभंग ऐकता ऐकता मी बापूंकडे बघितलं आणि माहिती नाही मला त्या दिवशी माझ्या मनात असा विचार आला, मी बापूंकडे बघितलं आणि म्हटलं बापू तू कधी येणार रे माझ्या घरी। पण मला माहीत नव्हतं बापू त्या दिवशी माझ्या घरी ऑलरेडी, बापू नेहमीच आपल्या बरोबर असतात, घरी असतात, सगळीकडेच असतात। तरी पण माझ्या मनात सर्वसामान्य मानवाप्रमाणे हा विचार आला। मी माझं दिवसभर ऑफिसचं काम केलं आणि दररोज मी 5:30 वाजता घरी पोचते, पण त्या दिवशी मला 6 वाजले। मी घरी पोचल्यानंतर माझी सोसायटी 1100 फ्लॅटची आहे आणि माझ्या बिल्डिंगमध्ये 44 फ्लॅट्स आहे। मी तिसऱ्या मजल्यावर राहते। मी घरी गेल्यानंतर मी सेफ्टी डोर, घरात कोणीच नव्हतं, मी सेफ्टी डोर ओपन केला आणि आतला डोर ओपन केला तर प्रचंड सिलेंडरचा वास माझ्या म्हणजे मला आला। मी घरात पाऊल ठेवण्याच्या आधी मी माझ्या समोर चंचल म्हणून राहते तिची बेल वाजवली आणि सी इज अ नॉर्थ इंडियन। मी तिला म्हटलं अरे चंचल देख अभी मेरे घर में सिलेंडर लीक हो रहा है। ती म्हटली अरे ऐसे आशा ऐसे कैसे हो सकता है, 3 बजे मम्मीने मतलब माझ्या सासूबाईने तिला बोलवलं होतं त्यांना गॅस कनेक्ट करता येत नाही, तर म्हटलं मैंने कनेक्ट कर दिया, उसके बाद तो आंटीने चाय भी बनाया और फिर तेरे बच्चा समोद को लेके आंटी बाहर गए। तर आणि मग मला काहीच सुचेना, मी फक्त म्हटलं बापू म्हणजे जवळजवळ 3:15 माझा गॅस कनेक्ट केलेला होता आणि मी 6 वाजता म्हणजे 2:45 माझा गॅस लीक होत होता। तिचे मिस्टर लगेच घरातनं बाहेर आले, माझे मिस्टर घरी नव्हते ऑफिसमध्ये होते, माझ्या सासूबाई म्हणजे आई त्यात मंदिरात गेल्या होत्या आणि समत खाली खेळत होता आणि इतकं चांगलं झालं की मी आईंना ऑफिसमध्ये जाताना सांगून गेले होते की समत 4 वाजता बॅडमिंटनला जातो, त्याला तुम्ही घरात बसून ठेवा तो आपला जाईल। पण माहिती नाही सुदैवाने ही बापूंची कृपा की तो घरात टीव्ही बघत बसला नाही आणि तो आईंसोबत खाली गेला। आणि मग त्यानंतर चंचलचे मिस्टर मला म्हणाले की भाभी कुछ आप लाईट बेट तू बटन ऑन मत करो। आम्ही सगळेजण, माझ्या फ्लोअर 4 फ्लॅट आहे, सगळे 4 फ्लोअरचे सगळेजण आम्ही घरात गेलो। त्यांनी माझ्या गॅलरी वगैरे म्हणजे दरवाजा खिडक्या सगळ्या ओपन केल्या आणि सगळ्यांचं लक्ष माझा फ्लॅट 3 BHK 15 म्हणजे मी मुद्दामून असं सांगते की तो एवढा 1500 स्क्वेअर फीटच्या तिन्ही बेडरूममध्ये गॅस म्हणजे 75% गॅस लीक झाला होता, पूर्ण गॅसच गॅस। आणि माझ्या किचनच्या इथे असं मोठं जे मोठं देवघर आहे तिथे आईंनी घट बसवलेलं होतं आणि तिथे समई तेवत होती। सगळ्यांचं लक्ष त्या समईकडं गेलं आणि सगळे म्हणाले, मी पटकन ती बापू म्हणाले आणि मी ती समई भिजवली। समय भिजवल्यानंतर माझे हात पाय थरथर कापायला लागले, मला काही सुचेना, सगळेजण म्हणाले घाबरू नकोस, तोपर्यंत माझ्या फ्लोअरच्या एकाने तर गॅस बाहेर काढला, ते रेग्युलेटर वगैरे त्यांनी चेक करायला सुरुवात केली, सगळे म्हणाले कुठलं बटन वगैरे ऑन करू नका। आणि त्यानंतर मग मी ते म्हणाले की आता तुम्ही भारत गॅसला, माझा भारत गॅस आहे, तुम्ही फोन करा त्या मेकॅनिकला बोलून घ्या। आणि मग मी माझ्या हातात फोन न घेता मी बापू म्हणतच खाली स्टेअरकेसने, मी लिफ्टचं बटनही प्रेस नाही केलं, मी स्टेअरकेसने खाली उतरत गेले। आणि सांगायचं म्हणजे मी स्टेअरकेस पार करते तर समोरच मला भारत गॅसच्या सिलेंडरवर एक व्यक्ती बसलेले होते आणि मी म्हटलं दादा तुम्ही भारत गॅसवाले का, त्यांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला, ते म्हणाले हो। मी म्हटलं पटकन वरती चला माझ्या घरात गॅस लीक होत आहे, ते म्हटले बाळा हे माझं काम नाही आहे, मी तुला एक नंबर देतो गणेश म्हणून, तू त्याला फोन कर आणि तो लगेच येईल। मी म्हटलं मी मोबाईल आणला नाही, त्यांनी त्यांच्याच मोबाईलवर गणेशला फोन केला। गणेश म्हटले मॅडम 6 वाजलेलं आहे, ऑफिसची वेळ संपलेली आहे, मी काय आत्ता येणार नाही। मग ते मी म्हटलं नाही माझ्या घरात म्हणजे प्रचंड मोठं म्हणजे, ते म्हटलं अहो तुम्ही रेग्युलेटर व्यवस्थित बसवलं नसेल, म्हटलं अहो रेग्युलेटरचं सोडा, 3 तासापासून गॅस लीक होतो, घरात कोणी नाही आणि माझ्या फ्लोअरच्या जेंट्सने पण येऊन बघितलं, रेग्युलेटरचा काही फॉल्ट नाही, प्लीज तुम्ही या। ते म्हटले ठीक आहे, 7 मिनिटं 7व्या मिनिटालाच ते माझ्या घरात आले। घरात आल्यानंतर त्यांनी सगळं चेक केलं, तर ते पाईप वगैरे लीक होत होता, त्यांनी ते सगळं चेंज वगैरे केलं आणि ते म्हणाले कमाल आहे तुमच्या टाकी म्हणजे अगदी एवढं 3 तास गॅस लीक झाला, ते येईपर्यंत घरात गॅसचा पूर्ण वास होता। मग चंचल म्हणाली भैया आपको पता है क्या इसका यहाँ पे मतलब ये दिया जल रहा था, ते म्हणाले हे शक्यच नाही आहे, अगदी अशक्य आहे, ते म्हणाले मी गॅसचं 10 वर्षापासून काम करतो, एवढा या बाईच्या घरात गॅस लीक झालेला आणि तुम्ही सांगता समय तेवत होती, ब्लास्ट व्हायलाच पाहिजे होता। आणि सगळेजण माझ्याकडे बघत होते, मला माहिती होतं की हा ब्लास्ट का नाही झाला किंवा हे सगळं काही कोणी थांबवलं।
आणि त्या क्षणी मला कळलं हे फक्त का तिथे आतापर्यंत गेल्या 3 वर्षांमध्ये कितीही मी म्हटले मी बापूमाई झालंय परंतु कुठेतरी मला तर्क कुतर्क माझ्या मनात राहायचे आणि त्या दिवशी माझं पूर्ण सायंटिफिक माइंड पूर्ण त्या दिवशी संपलं आणि मी बापूमाई झाले आणि मला कळलं की सकाळी मी ऑफिसमध्ये अभंग ऐकताना बापूंना म्हणाले बापू तू माझ्या घरी कधी येणार आहे तो बापू 3 तास माझ्या 3 तास मी असं म्हणते बापू 24 तास आपल्या बरोबर असतात बापूंनी माझ्या घराचंच नाही माझ्या बाळाचं पूर्ण बिल्डिंगचं सगळ्यांचं संरक्षण केलं होतं आणि आता मी त्या दिवसापासनं म्हणजे 6 ऑक्टोबर 2016 माझे सगळे तर्क कुतर्क संपवलेले आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे मला पहिले खूप भीती वाटायची आणि सगळ्यात प्रकर्षाने जी सर्वसामान्य सगळ्याच मानवांना वाटते मला सारखी मृत्यूची भीती वाटायची पण त्या क्षणी मला खूप आत्मज्ञ जाणवलं की आज कदाचित माझा काय किंवा मृत्यू आला होता पण जेव्हा बापू बरोबर आहे सद्गुरु तत्व बरोबर आहे तर बापूंच्या गावीची त्या दिवशी मला हमी आली आणि त्या दिवशीपासूनच मी खरंच अनिरुद्धा तुझी मी किती ऋणी झाले अनिरुद्धा तुझी मी किती ऋणी झाले हरिओम श्रीराम अंबज्ञ आई बापू आणि दादा यांच्या चरणी एकच प्रार्थना आहे की सर्व श्रद्धावानांच्या आयुष्यामध्ये असाच आनंदी ठेव आणि तुला आमचा नेहमी अभिमान वाटेल असे सर्व कर्म आमच्याकडून करून घे हरिओम श्रीराम अंबज्ञ